नवीन नाशिकमधील प्रभाग क्रमांक 26 मध्ये खुटवड नगर पोलीस चौकीच्या मागे भाजपा प्रणित प्रेरणा मित्र मंडळाकडून नवरात्र उत्सव फक्त महिलांसाठी दांडिया रास नवरात्र उत्सवात या कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेविका अलका कैलास आहिरे तसेच भाजपा पदाधिकारी कैलास लक्ष्मण आहिरे यांच्या आयोजनात केले असून नवरात्र उत्सवाच्या 8व्या माळेला विविध वेशभूषा परिधान करून संगीताच्या तालावर महिलांचा दांडिया रास सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता आणि परिसरातील महिला अत्यंत उत्साहात दांडिया रासचा आनंद घेत होते आणि अशा उत्साहातच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कर्तव्यदक्ष आमदार सीमा हिरे भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी शहराध्यक्ष गिरीश पालवे भाजप नेते महेश हिरे जगन्नाथ पाटील सिडको मंडल 2 अध्यक्ष अविनाश पाटील अशोक पवार रोहिणी नायडू सोनाली कुलकर्णी शिल्पा पारनेरकर श्रीकृष्ण कुलकर्णी शर्वरी कुलकर्णी उर्मिला सावजी संजय खैरनार आदिम सर विविध भाजपा पदाधिकाऱ्यांनी या मंडळास भेट दिली. यावेळी भाजप नेते कैलास आहिरे तसेच माजी नगरसेविका अलका आहिरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आयोजकांच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या समवेत दांडिया रासचा आनंद घेतला. कार्यक्रमास परिसरातील बालगोपालांसह ज्येष्ठ नागरिक महिला यांचा उदंड प्रतिसाद लाभत असून मंडळाकडून उत्कृष्ट दांडिया रास खेळणाऱ्या महिलांना दररोज महिलांसाठी पैठणी देण्यात येत असून बालगोपालांनाही बक्षीस देण्यात येत असून यावेळी प्रेक्षकांच्या माध्यमातून उत्कृष्ट दांडिया रास खेळणाऱ्या महिलांना पैठणी तसेच बालगोपाळांना बक्षीस मंडळाचे आयोजक माजी नगरसेविका अलका आहिरे भाजपा पदाधिकारी कैलास आहिरे तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत देण्यात आले. आमदार सीमा हिरे यांनी माजी नगरसेविका अलका आहिरे तसेच कैलास आहिरे यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. भागातील लोकप्रिय नगरसेविका अलकाताई आहिरे आणि त्याचबरोबर कैलास बापू आहिरे यांच्या पुढाकाराने त्यांच्या आयोजनातून आज इथे नवरात्र उत्सव साजरा होत आहे. आज अष्टमीचा दिवस आहे, त्याकरता इथे उपस्थित असलेले अशोक पवार त्याचबरोबर यशवंतजी पवार या सगळ्यांना
नवरात्र उत्सवाच्या आणि अष्टमीच्या खूप मनापासून शुभेच्छा देते. गेल्या 6 ते 7 दिवसापासून आपल्या परिसरात अलकाताईंनी दांडियांचं आयोजन केल्यामुळे आमच्या सगळ्या महिला भगिनींना आणि बालगोपांना दांडियाचा इथे आनंद घेता येत आहे. आम्ही घटस्थापनेला सुद्धा सर्वजण इथे आलेलो होतो आणि त्यावेळेला सुद्धा खूप मोठ्या संख्येने इथे आमच्या महिला सगळ्या उपस्थित होत्या. खरं तर एक नगरसेवक म्हटल्यावर रस्ते आले, लाईट, ड्रेनेज, पाणी या सगळ्या सुविधा देतच असतात, परंतु आपल्याला एक सांस्कृतिक देणं लागतं या भावनेतून त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपला नवरात्र उत्सव इथे साजरा होत आहे. गेल्या काही वर्षापासून खरं तर आम्ही बरोबर नगरसेविका होतो, त्या लोकप्रतिनिधित्व करत असताना प्रभागातील प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं बारकाईने लक्ष असतं, मग त्या विकास कामाच्या संदर्भात असो, कुणाच्याही परिवारातील काही समस्या असो, कुणाचंही सुखदुःख असो, अलकाताई आणि त्याचबरोबर कैलास बापू हे दोघंही तिथे स्वतः हजर असतात आणि त्यामुळे आपल्या सर्वांचं प्रेम, आपल्या सर्वांचं सहकार्य हे नेहमी आमच्या सगळ्यांच्या सोबत असतं. मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. आई तुळजाभवानी, आई सप्तशृंगी, आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि संपन्नता देव. प्रार्थना करते आणि थांबते. परिसरातील नागरिक महिलांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची माहिती देत भाजपा नेते कैलास आहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सीमाताई आपल्या विनंतीला मान देऊन आले. ताईंनी आपल्या प्रभाग क्रमांक 26 मधील अनेक ना अनेक काम केले. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने आपल्या पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ सीमाताई हिरे यांना जर आई तुळजा भवानीला साखरे टाकू आप सर्वांनी आणि लवकरात लवकर मंत्रीपद आमच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात मिळावा आणि पुढच्या वर्षी ताईंना परत आपण बक्षीस देण्यासाठी इथं बोलू हीच कळकळीची विनंती आई तुळजा भवानीला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. नवरात्र उत्सवाचे शेवटचा दिवस असून रात्री 12 वाजेपर्यंत दांडिया रास चालणार असून त्याचा परिसरातील महिलांनी आनंद लुटावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले. या प्रसंगी प्रभागातील कार्यसम्राट माजी नगरसेविका अलकाताई कैलास आहिरे, भाजपा सिडको मंडळ 2 अध्यक्ष विनाश पाटील, कैलास आहिरे, उखाण्णा चौधरी, हेमंत नेहते, किरण गाडे, शुभम शिंपी, दिनेश आहिर, अतुल आहिर, गोकुळ शिरुडे, योगेश पवार, अमर गुरव, रोशन मुटेकर, अनिकेत वालेकर, कैलास भदाने, अंकुश बोराडे, मुकेश शेवाळे, प्रशांत आहिरे, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदीसह प्रभागातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यांसाठी प्रतिनिधी सचिन देवटे, नवीन नाशिक.